नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे आपलं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य विभाग, भरती जिल्हा परिषद यांच्यामार्फत आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माता असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल किंवा प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांसाठी तुम्ही अर्ज केलेला असेल किंवा अर्ज करायचा असेल तर 1 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर याची अशी डेट असणार आहे। अर्ज करण्यासाठी ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत, त्याच्यावरती व्हिडिओ देखील आपण बनवलेला आहे, तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक आहे। तर अर्ज करण्याच्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ह्या ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आरोग्य विभाग जिल्हा परिषद भरती ह्या 5 संवर्गाच्या पदासाठीच्या, त्या पाहणं गरजेचं असणार आहे। त्याच्याविषयीची महत्त्वपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत, त्यासाठी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहत राहा जेणेकरून सर्व डिटेल तुमच्या लक्षात येतील। त्याचबरोबर आपल्या चॅनलवरती आपण जर सर्वप्रथम असाल विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला जरूर सबस्क्राईब करा अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी। चला आता मग बघूया डिटेलमध्ये सविस्तर माहिती। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासमोर ऑफिशियली ही PDF फाईल जी आहे MHADD ZP या वेबसाईटवरनं घेतलेली आहे। रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट विद्यार्थी मित्रांनो, जे ग्रामविकास विभागामार्फत ह्या 5 संवर्गाच्या पदासाठीची 2019 विद्यार्थी मित्रांनो तुम्ही अर्ज केलेले असतील किंवा तुम्हाला आता विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद बदलायची असेल किंवा नवीन अजून कुठल्या पदासाठी अर्ज करायचा असेल किंवा नवीन विद्यार्थ्यांना किंवा दिव्यांग उमेदवारांना या ठिकाणी अर्ज करायचा आहे, त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती असणार आहे। सर्वप्रथम या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, त्यांनी एज क्रायटेरिया दिलेला आहे, कुठले विद्यार्थी या ठिकाणी एजमध्ये बसू शकतात। जर तुमचं विद्यार्थी मित्रांनो एज बार झालेला असेल तर अर्ज करून तुमचा अर्ज अपात्र होऊ शकतो। त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ह्या 5 संवर्गाच्या पदांसाठी विद्यार्थी मित्रांनो आपण माहिती घेणार आहोत। तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, सर्वप्रथम माहिती दिलेली आहे किमान वयोमर्यादा आणि कमाल वयोमर्यादा। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वर्ग म्हणजे तुमच्या कॅटेगरीनुसार तुम्हाला किती विद्यार्थी मित्रांनो वयोमर्यादा लागणार आहे ते दिलेलं आहे। तर ओपनसाठी विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 18 वर्षापासून ते 38 वर्षापर्यंत फक्त वयोमर्यादा असणार आहे। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आता आरक्षणाचं जर बघितलं तर ओपनमधील EWS ज्या विद्यार्थ्यांनी प्रमाणपत्र काढलेलं आहे त्यांच्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो आरक्षणामध्ये वयोमर्यादेला सूट असणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो आरक्षित उमेदवारांसाठी 18 वर्षापासून ते 43 वर्ष अशी वयोमर्यादा असणार आहे। आता शरीराने अपंग असणारे विद्यार्थी 18 वर्षापासून ते 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकतील। त्याच्यानंतर प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त त्यांना देखील 45 वर्ष असेल, अर्धवेळ कर्मचारी 55 वर्ष असेल, क्रीडा म्हणजे स्पोर्ट पर्सनसाठी 43 वर्ष असणार आहे, स्वतंत्र सैनिक आणि जिल्हा परिषदच्या कर्मचारीमधील नियमित कर्मचारी हे देखील अर्ज करू शकतील, त्यांच्यासाठी देखील 45 वर्ष या ठिकाणी वयोमर्यादा असेल। अनाथ उमेदवारांसाठी उमेदवाराच्या प्रवर्गानुसार वयोमर्यादा देण्यात आलेली आहे। आता विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी अनारक्षित माजी सैनिक आणि आरक्षित प्रवर्गातील माजी सैनिक यांच्यासाठी देखील वयोमर्यादा दिलेली आहे 38+3 वर्ष, म्हणजे जवळजवळ विद्यार्थी मित्रांनो त्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वयोमर्यादेमध्ये सूट असणार आहे 47 ते 48 वर्षापर्यंत। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता वय मॅट्रिक्स आरोग्य कर्मचारी महिला यांच्यासाठी वेगळं दिलेलं आहे, त्यांच्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणामध्ये काही फरक नाही आहे, परंतु सेम प्रमाणामध्येच आहे। जसं की ओपनसाठी 40 वर्ष आहे, त्याच्यानंतर कॅटेगरीसाठी 43 वर्षापर्यंत आहे, बाकी सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो सेम आहे। त्याच्यानंतर आता महत्त्वाचं आहे ते म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आरोग्य कर्मचारी पुरुष हंगामी फवारणी कर्मचारी, सेमच प्रमाणामध्ये वयोमर्यादा आहे विद्यार्थी मित्रांनो। आता महत्त्वाचा पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे शैक्षणिक क्रायटेरिया। शैक्षणिक क्रायटेरियामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमची शैक्षणिक पात्रता प्रत्येक पदासाठी या ठिकाणी देण्यात आलेली आहे। आता 1 नंबरला विद्यार्थी मित्रांनो बघूयात आपण फार्मासिस्ट हे पद आहे। फार्मासिस्ट या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो विभागाने पुरवलेली शैक्षणिक तपशील काय असायला पाहिजे, त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो बघा, फार्मसी कायदा 1988 अंतर्गत नोंदणीकृत फार्मासिस्ट किंवा फार्मसीमध्ये डिप्लोमा किंवा पदवी उत्तीर्ण आवश्यक आहे। आता डिप्लोमामध्ये कुठली पदवी असणार किंवा कुठला डिप्लोमा असेल तर DPharm, आणि पदवीमध्ये काय असेल तर विद्यार्थी मित्रांनो VPharm, DPharm किंवा BPharm याच्यापैकी कुठलंही एक असेल तरी चालतं आहे। त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी पुरुष याच्यामध्ये काय दिलं आहे बघा त्यांनी विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य कर्मचारी पुरुष यांच्यासाठी विज्ञान विषयासह माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र उत्तीर्ण झालेली आहे। तर बघा, विज्ञान विषय घेऊन तुमची 10वी उत्तीर्ण असायला हवी, तुम्ही सायन्समधून असायला हवं असं या ठिकाणी नाही दिलेलं। तर या ठिकाणी बघा कुठलाही कोर्स वगैरे मागितलेलं नाही त्यांनी। आरोग्य सेवक कर्मचारी पुरुष फक्त म्हणतोय मी, आरोग्य कर्मचारी पुरुष याच्यामध्ये हंगामी वगैरे फवारणी वगैरे म्हणत नाही, फक्त आरोग्य कर्मचारी पुरुषसाठी फक्त आणि फक्त 10वी उत्तीर्ण, परंतु 10वीमध्ये तुमचा विज्ञान विषय असायला हवा, सायन्स असायला हवं। त्यानंतर आरोग्य कर्मचारी फवारणी यांच्यामध्ये देखील विज्ञान विषय आणि 10वी उत्तीर्ण त्यांनी मागितलेलं आहे। त्याच्यानंतर आरोग्य कर्मचारी महिला
बघा या ठिकाणी पात्र मिडवाईफ्री किंवा पात्र सहाय्यक नर्स मिडवाईफ्री आणि महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल किंवा विदर्भ नर्सिंग काउन्सिल मध्ये नोंदणीकृत अशा नोंदणीसाठी विद्यार्थी पात्र असणं, तर ENM पात्र सहाय्यक किंवा मिडवाईफ्री जर तुमचं 10वी झाले आणि तुम्ही ENM हा कोर्स केलाय विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही आरोग्य कर्मचारी महिला या पदासाठी पात्र आहात। त्या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता, GNM झालेली करू शकतात, परंतु ENM विद्यार्थिनींसाठी या ठिकाणी खूप महत्त्वाचा या ठिकाणी चान्स असणार आहे। त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञ ज्याच्यामध्ये तुमचं बघा BSc भौतिकशास्त्र असेल, रसायनशास्त्र असेल, जीवशास्त्र असेल, प्राणीशास्त्र असेल किंवा बोटनी आहे किंवा विद्यार्थी मित्रांनो सूक्ष्मजीवशास्त्र आहे, याच्यापैकी तुम कुठलंही तुमच्या याच्यामधून BSc झालेलं असेल तिन्हीपैकी एकामधून किंवा 6 पैकी एकामधून, तरी तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता विद्यार्थी मित्रांनो। त्याच्यानंतर आरोग्य पर्यवेक्षक हे जे पद आहे त्याच्यासाठी देखील विद्यार्थी मित्रांनो तुमचं BSc झालेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या विज्ञान शाखेत पदवी असणे आणि बहुउद्देशीय आरोग्य कामगारांसाठी 12 महिन्याचा मूलभूत परीक्षा न्यायालयाने यशस्वीरित्या पार पडणे। बघा मूलभूत प्रशिक्षण केंद्र हे 12 महिन्याचं जे आहे तुमचं सिलेक्शन झाल्यानंतरही तुम्ही पार पाडू शकता विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी टाईम दिला जातो। त्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो तुमचं BSc या विषयामधून कुठल्याही एका विषयामधून झालेलं असेल तर अर्ज करू शकता, BSc गणित असेल तरी देखील तुम्ही आरोग्य प्रयोगशाळा या पदासाठी अर्ज करायला पात्र आहात। आता विद्यार्थी मित्रांनो ह्या ठिकाणी ही जी माहिती होती ती ऑफिशियली त्यांच्या वेबसाईटवरनं घेण्यात आलेली आहे MHADD ZP याच्यावरनं, तर ऑफिशियली माहिती होती, याच्यामध्ये कुठलीही खोटी माहिती नाही। शैक्षणिक पात्रता आणि एज क्रायटेरिया आपण या ठिकाणी बघितलेला आहे सविस्तरपणे। याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो अभ्यासक्रम त्याचबरोबर सुधारित वेतनश्रेणी या पदांसाठी काय असणार आहे, स्टडी प्लॅन काय असेल त्याच्याविषयीची माहिती आपण बघणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठली माहिती हवी ती नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्यांचं उत्तर दिलं जाईल। धन्यवाद। विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभागाची तयारी करताय तर आरोग्य विभाग 122 प्रश्नपत्रिका संच महाराष्ट्रामध्ये पूर्ण बुक स्टोरमध्ये उपलब्ध झालेला आहे। विद्यार्थी मित्रांनो याची किंमत फक्त 280 रुपये असणार आहे। याचं खास वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये 2012 पासून 2021 पर्यंत जेवढ्या पण प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत त्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। विठ्ठल नागनाथ राऊतवार यांनी याचं लेखन व संकलन केलेलं आहे। स्मार्ट स्टडी नांदेड पब्लिकेशन यांच्या मार्फत हे पुस्तक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो महत्त्वपूर्ण म्हणजे याच्यामध्ये तांत्रिक प्रश्नांचा देखील समावेश असणार आहे, तो देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। सध्याची जी भरती आहे त्यासाठी हे मराठी शब्द संग्रह मराठी व्याकरणांसाठी अतिशय उपयुक्त असं हे पुस्तक आहे, ज्याची किंमत फक्त 120 रुपये ठेवण्यात आलेली आहे। विद्यार्थी मित्रांनो तर तुम्ही ही महाराष्ट्राच्या कुठल्याही बुक स्टोरमधून दोन्ही पुस्तकं विद्यार्थी मित्रांनो खरेदी करू शकतात। याच्यावरती आता सध्या डिस्काउंट सुरू आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर या नंबरवरती जरी कॉल केला तरी तुम्हाला हे पुस्तक अवेलेबल होऊन जाणार आहे।